पाहताय भारतीय जनमत न्यूज। कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर झालं। या लॉकडाऊनचा फटका देशातील अनेक वर्गांना बसलाय। गोरगरीब मजुरांपासून ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेक जणांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय। त्या लॉकडाऊनचा फटका देशातील व्यापारी वर्गालाही बसलेला आहे। या संदर्भात पुण्यातील प्रसिद्ध रामका ज्वेलर्सचे ग्रुप रायटर आणि पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष माननीय प्रतेचंद रामका यांची आमच्या चॅनलतर्फे मुलाखत घेण्यात आली आहे। कोरोना हा जेव्हा भारतात सुरू आणि पुण्यामध्ये जेव्हा पहिली केस आढळून आल्यानंतर आम्ही ताबडतोब 16 मार्चला पुणे व्यापारी महासंघाच्या कार्यकारिणीची मीटिंग घेतली आणि जनतेच्या सेफ्टीसाठी, व्यापाऱ्यांच्या सेफ्टीसाठी, त्याचप्रमाणे आमच्या स्टाफच्या सेफ्टीसाठी आणि परिवारांच्या सेफ्टीसाठी आम्ही 3 दिवसाचा 17 मार्चपासून बंद पुकारला। खरं तर 19 तारखेपर्यंत होता, 20 दुकानं उघडायची होती, परंतु 19 मार्चला राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं आणि 25 तारखेला भारत सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं। एकंदरीत हे लॉकडाऊनचा उद्देश होता की बाबा लोकांनी कमी फिरावं, सुरक्षा पाळावी, मास्क वापरावं, सॅनिटायझेशन करावं, साबणाने संपूर्ण आपले हात नेहमी धुवावे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावं। परंतु या एकंदरीतच्या काळामध्ये एक असं दिसून आलेलं आहे की सोशल डिस्टन्सिंग आपल्या काही जनतेकडनं पाळलं गेलं नाही आणि पर्टिक्युलरली काय की स्लम एरियामध्ये दाट वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या मध्ये आधी कोरोना मोठ्या प्रकारात पसरला, परंतु तेथे कंट्रोल लवकर आला आणि जे झोपडपट्ट्यामधलं जे संख्या कमी होत गेली आणि आता असं व्हायला लागलेलं की जसं जसं आपल्याला मिशन बिगिन सुरू झालं, आपले जे सुशिक्षित वर्ग आहेत त्याच्यामध्ये आपण पुष्कळसे नियम पाळत नव्हतो, सोसायटीमधले नियम पाळत नव्हते आणि सोशल डिस्टन्सिंग पाळत नव्हते, मास्क पुष्कळ जण वापरत नाहीत किंवा सॅनिटायझेशन करत नाही असं आढळून आलं। त्यामुळे या सुशिक्षित वस्त्यांमध्ये, सुशिक्षित रहिवाशांच्या वस्त्यांमध्ये कोरोना दिवसेंदिवस वाढत गेला असं दिसून आलेलं आहे। एक व्यापारी महासंघांनी जो एक जनजागृती अनेक वेळा ऑडिओद्वारे केली की बाबा हे सगळं सांभाळा, गव्हर्नमेंट जे सरकार जे आदेश देते ते पाळा, आणि या याच्यामध्ये काय झाले की गेल्या 17 मार्चपासून ते आज 4 महिने होऊन गेले, 4 महिन्याचे वरही झालेले आहेत, 140 दिवस होऊन गेलेले आहेत आणि यामध्ये व्यापारी वर्ग इतका त्रासला गेलेला आहे, इन्कम कुठले नाही आणि खर्च फार मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेले आहेत आणि त्यात छोट्या मोठ्या मध्यम सगळ्या लोकांनी जे कर्ज घेतलेले ते कर्जाचे हप्ते तर लांबवलेत सरकारने, परंतु त्याच्यावर जो व्याज खात्यावर पडत गेलाय आणि जसं लॉकडाऊन जसं ओपन करण्याचं काही म्हणजे याच्या नियमांचं म्हणजे काही अटी घालून जे ओपन केलं, लगेच बँकेनी कर्जाच्या वरच्या व्याजाची मागणी सुरू केली। इलेक्ट्रिक सिटी डिपार्टमेंटने तर खरंच करून टाकलेलं आहे की ते ऍव्हरेज बिल करून त्यांनी जे मीटर रिडिंग ऍव्हरेजवर घेतलंय आणि त्या ऍव्हरेजवर रेट वाढवून त्यांनी भरमसाठ बिल पाठवली आहेत, जिथे 3,000 ऐवजी 10,000 रुपये 15,000 रुपये अशी बिलं आलेली आहेत। त्यामुळे तिथे जेव्हा आपले व्यापारी किंवा रहिवासी पुण्याचे त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेली तर तिथे कुठली दाद मिळत नाही आणि व पुढच्या बिलच्या वेळी बघू म्हणून सांगतात, हे चुकीचं आहे। खरं तर सरकारने याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे आणि ताबडतोब ही बिलं सस्पेंड करायला पाहिजे होती। दुकानाची भाडी जी आहे तर त्याचप्रमाणे घराची भाडी आहे ती याच्यामध्ये काही घरमालकांनी कमी केलेत, काही घरमालकांनी माफ केले, परंतु काही घरमालकांनी माफ केलेले नाही। त्याचप्रमाणे काय झालंय की नोकर वर्ग जो आहे तोही टिकून ठेवण्यासाठी त्यांना पगार द्यावा लागलाय, मग पगारात कपात करावी लागली आहे आणि आता तर यांनी P1 P2 हा जो एकंदरीत करून एक फार मोठा चुकीचा निर्णय घेतलेला आहे। कारण P1 P2 मध्ये 30 दिवसात 15 दिवस दुकानं उघडी राहणार, त्यातले 4 वीकली ऑफ जे गेले तर 11 दिवसच दुकानं उघडी राहणार आणि पगार संपूर्ण महिन्याचा द्यायचा, हे फार म्हणजे व्यापाऱ्यांचं अजूनही नुकसानीत भर आहे किंवा इन्कम तर काही नाही। आणि अशा प्रकारे जर इन्कम काही नसताना तर आपण प्रत्येक वेळी जर आणि 15 दिवस तुम्ही म्हणा की P1 P2 दिवसाआड उघडा तर बाकी मेंटेनन्स लागतो तो कोणी विचार केलाय का? सरकारी अधिकाऱ्यांचा पगार सरकार आमच्या दिलेले टॅक्स म्हणणं तर वेळेवर निघून जातोय,
परंतु व्यापाऱ्यांना कुठलं अनुदान दिलेलं नाही, कुठलं पॅकेज जाहीर केलेलं नाही, स्मॉल इंडस्ट्रीसाठी केलंय. मग स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाले फक्त इन्कम देतात का, महसूल देतात का? व्यापारी देत नाही. आज पुण्यामध्ये 30,000 व्यापारी आहेत, ते इन्कम टॅक्स भरतायत, जीएसटी भरतायत, मग त्यांना का सूट नाही? आणि एक लक्षात घेण्यासारखं आहे की 30,000 व्यापाऱ्यावर 10,00,000 जनतेचं जीवन अवलंबून आहे. कारण 30,000 मध्ये व्यापाऱ्यांच्या घरात एक 4 जणांचं जरी फॅमिली पकडली तर 1,20,000 फॅमिली म्हणजे मेंबर होतात. आज 1,00,000 आमच्याकडे हे म्हणजे स्टाफ आहे, तर आज त्यांची जर पकडले 4 मेंबर तर 4,00,000 ते होतात. नंतर त्यांच्यावर डिपेंडंट 50,000 कारागीर आहेत, त्यांची जर 4,000 प्रमाणे 4 पकडले तरी ते 2,00,000 होतात. मतलब 11,00,000 लोक आज आमच्यावर म्हणजे अवलंबून आहेत. पुण्यात आज लोकवस्ती 40,00,000 आहे पुणे शहरामध्ये, आणि त्यातले जर 10-11,00,000 जर आमच्यावर अवलंबून आहेत, तर मला एक सांगा की आज 1/4 जनता आमच्यावर अवलंबून आहे. आणि आम्ही जसे सरकारी नियम जे घालून दिले त्याप्रमाणे मास्किंग केलंय, सोशल डिस्टन्स पाळलंय, सॅनिटायझिंगची व्यवस्था केलेली आहे. आणि गिरायकांना येणाऱ्यांना सुद्धा आम्ही मास्क देतो. आता माझे जे तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायला आलेत, तुम्हाला सुद्धा हँडग्लोव्ह दिलेले आहेत. मास्क शिवाय दुकानात परवानगी नाही, सॅनिटायझेशन केलेलं आहे. आणि हे सगळं असताना प्रत्येक वेळी व्यापारीचं दुकान बंद का? तुम्ही कारखाने चालू ठेवले, नंतर तुम्ही बँका चालू ठेवल्या, तुम्ही सरकारी ऑफिसेस चालू ठेवले, तुम्ही खाद्यपदार्थाची दुकाने चालू ठेवली, अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक दुकाने उघडी आहेत की जिथं अत्यावश्यक सेवेचं 10% नाही परंतु 90% दुसरा व्यवसाय आहे. दारूची दुकानं तुम्ही उघडी करताय, नंतर आज भाजी मंडई तुम्ही उघडी करताय, मग चहाच्या टपऱ्या उघड्या आहेत, आणि या खाद्यपदार्थ म्हणजे मिठाईची दुकानं उघडी आहेत. मग ही सगळी दुकानं उघडी केली, मग बाकीच्या व्यवसायांनी काय ते म्हणजे त्यांचे म्हणजे त्यांना शिक्षा का? आज मला एक सांगा की जी दुकानं तुम्ही बंद ठेवलेली आहेत, त्याच्यामुळे काही कोरोना हे बंद ठेवणं हे औषध नाही आहे. सोशल डिस्टन्सिंग जोपर्यंत जनता पाळत नाही, सॅनिटायझिंग मास्क वापरत नाही, तोपर्यंत ते याच्यातून कोरोना जाणार नाही. आज काय झालं की रिक्षा बंद, टॅक्सी बंद, सगळे बंद असल्यामुळे काही लोकांनी तर आपल्या कुटुंबातले लोक आज रस्त्यावर भाजी विकायला बसलेत. आपण जर पाहा की 1-1 किलोमीटर पर्यंत बसलेत आणि कुठलंही सोशल डिस्टन्सिंग नाही भाजीवाली करणाऱ्या, आणि त्यांचे मास्कही नाहीत. मग जर असे त्यांचे जर अशा प्रकारे जर लोक व्यवसाय करणार असतील आणि त्यांनी शेवटी पोटाची खळगी बरगायला ते करतात, त्यांचाही दोष नाही आहे. पण आज जर असे जर आपण करणार असो आणि तुम्ही मंडई किंवा तुम्ही मार्केट यार्डला गेला की 10,000 लोक तिथं गर्दी करतात, त्याच्यावर कुठला कंट्रोल आहे? कोणाचा कंट्रोल आहे? त्यांना तुम्ही सोशल म्हणजे अत्यावश्यक सेवेच्या खाली तुम्ही उघडी करायला परवानगी देताय, दुकान उघडी करायला, परंतु बाकी काय? पुढे कारवाई काय? मग जनता तुम्ही तिथे जाते, मग कोरोना वाढणार नाही तर काय? आज कंटेनमेंट झोन तुम्ही डिक्लेअर करता, त्याच्या म्हणजे मुख्य रोडवरनं तुम्ही ट्रॅफिक अलाव करताय, पण जेव्हा गव्हर्नमेंटची ऑर्डर आहे की त्या याच्यामधनं कोणी आत जायचं नाही आणि बाहेर जायचं नाही, मग फुल स्पीडमध्ये एकदम जोरामध्ये ट्रॅफिक चालू आहे आणि दुकानं बंद, हे कुठला न्याय आहे? हा जर एक लक्षात ठेवा की आम्ही तर आता P1 P2 विरोध केलेला आहे, आम्ही लॉकडाऊनला विरोध केलेला आहे. आम्ही जर आता तर खरं तर एक आयर्न अँड स्टीलची अजूनही दुकानं काही उघडली गेलेली नाही, आज 140 दिवस झाले. त्यातल्या तरुण जे आज व्यापारी आहेत त्यांनी व्हिडिओ तयार केलाय आणि पाठवलाय की आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या. आता अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत, पेपरमध्ये न्यूज आहेत. आणि जर असे आत्महत्या करायला लागल्यावर त्याचं नुकसान भरपाई कोण देणार? आम्हाला काही गव्हर्नमेंट काही अनुदान देत नाही. आज स्मॉल स्केल अनुदान देताना आम्हाला देत नाही म्हणजे आम्ही म्हणजे आम्हाला वाईट टाकल्यासारखं सरकार करते. आणि म्हणून आमचा व्यापाऱ्यांचा आम्ही एक लक्षात ठेवा, आम्ही नेहमी देत राहिलेलो आहे, घेत कधी राहिलेलो नाही आहे. आम्ही व्यापारी सक्षम आहोत परंतु आज आर्थिक म्हणजे कमरड मोडून टाकलेला आहे. आज लोकांकडे खरखर्चाला पैसे नाही. काही लोकांनी जर एक आपलं उदाहरण देतो की एक व्यापारी, मी नाव घेत नाही आहे, त्यांनी आपल्या नोकरांचा पगार द्यायला आणि हे घर भाडं द्यायला स्वतःच्या बायकोच्या नावाने असलेली फिक्स डिपॉझिट तोडली. इतकी वाईट परिस्थिती आहे. एका छोट्या व्यापाऱ्याने आपला सगळा स्टॉकच कम्प्लीट विकून टाकलाय, पैसे नाही आहेत म्हणून खरखर्चाला किंवा त्यांना पगार म्हणजे भाडं भरायला.
ही परिस्थिती आज छोट्या व्यापाऱ्यांची, यांच्याकडे कधी सरकार पाहणार आहे का? ही छोट्या लोकांची पण तीच अवस्था आहे, मोठ्या लोकांची तीच अवस्था आहे. आज नोकरांचा पगार देणं भारी पडत आहे. आणि जर आता लॉकडाऊन असंच कंटिन्यू राहिला आणि जर सरकारने जर दुकानं उघडायला परवानगी नाही दिली, तर व्यापाऱ्यांकडे नोकर वर्गांना म्हणजे कायमस्वरूपी म्हणजे तिथनं त्यांना कामावरनं कमी करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. आणि त्यामुळे काय होणार आहे, ऑलरेडी तर बेरोजगारी इतकी वाढली आहे, त्याच्यात अजूनही बेरोजगारी वाढणार आहे. आणि मग शेवटी एक लक्ष ठेव की जर खायला प्यायला जर काही मिळालं नाही तर गुन्हे वाढणार, दरोडे वाढणार, दंगली वाढणार, हे सगळं दिसतंय. तर माझी आपल्या जनतेला माझी डिस्टन्सिंग पाळावं, मास्क करावा वापरावा, सॅनिटायझिंग करावं आणि प्लीज गर्दीचं अवॉइड करावं. गर्दीचं आम्ही आज तोही सहन करतोय आणि पर्याय दिलेला आहे, एक तर 7 दिवस उघडी करायला द्या किंवा आम्हाला सोमवार ते शुक्रवार दुकानं उघडं, फुल डे उघडी करू द्या. शनिवार रविवार तुम्ही फुल लॉकडाऊन पाळा आणि कंट्रोल करा. आम्ही सगळ्या बाजून तयार आहे. आम्ही एवढेही आहे त्यांना कोविड सेंटर उघडून दिलंय, रोज टेस्ट करतोय. आज काल 250 झाले, आज 250 टेस्ट आहे कॉर्पोरेशनच्या सहकार्याने. परंतु आम्ही सगळ्या प्रकारे, आणि जर आमच्याकडे जर कोणी आमच्या कामगारांसाठी येते आणि व्यापाऱ्यांसाठी, आणि जर कुठे जर आम्हाला व्यापारी कोविडच्या दोष म्हणजे रुग्ण आढळला तर आम्ही स्वतःहून सांगितलं की आम्ही 3 दिवस दुकान बंद करू, सॅनिटायझेशन वगैरे करू. कारण आम्हाला आमची काळजी, आमच्या स्टाफची काळजी आहे, आमच्या ग्राहकांची काळजी, आमच्या परिवाराची काळजी आहे. त्यामुळे आम्ही सहकार्य करायला तयार आहे. परंतु सरकार सत्य परिस्थिती जर समोर येत नाही आहे आणि सत्य परिस्थिती समोर वरपर्यंत रिपोर्ट देत नाही आहे आणि त्यामुळे हा गोंधळ निर्माण झालेला आहे. मेहरबानी करून आमची सरकारला विनंती आहे, कारण हे जर तुम्ही लॉकडाऊन चालू ठेवलं तर मात्र आता मात्र उद्रेक होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही लॉकडाऊन चालू नका ठेवू, तुम्ही त्याच्यावर उपाययोजना काय करायची आमच्याशी चर्चा करा, आम्ही कशा पद्धतीने तुम्हाला मदत करू शकू. आम्ही व्यापारी वर्ग तुम्हाला सगळ्या प्रकारची मदत तयार करायला एवढंच मी सांगतो. धन्यवाद. आम्ही जुमानत नाही पोकळ धमक्यांना. आमची बांधिलकी सत्याशी नाही, सत्याशी.